subscribe now and press the bell icon. Never miss an update. फूलों सा चेहरा तेरा, खुशियों की मुस्कान है। फूलों सा चेहरा तेरा, खुशियों की मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के। भुसावळ आठवडे बाजारात पाच अनधिकृत दुकाने सील करत नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांकडून बेधडक कारवाई करण्यात आलेली आहे। मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शहरात आज दुपारी भुसाव मुख्य अधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनात नगरपालिका पथकाकडून आठवडे बाजारात स्लॅब टाकून अनधिकृत बांधकाम करण्यात आलेली पाचही दुकाने तात्काळ सील करण्यात येऊन संबंधित दुकानदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। यावेळी मुख्य अधिकारी संदीप चिद्रवार यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाइव्ह वरती संवाद साधताना सील करण्यात आलेल्या पाचही अनधिकृत दुकान मालकांना नोटीस बजावत दुकान संबंधीचे पुरावे सादर करण्यासाठी 7 दिवसांचा अवधी देण्यात आलेला असून अवैध दुकानदारांनी 7 दिवसांच्या आत पुरावे सादर केले तर योग्य कारवाई होईल, अन्यथा हे बांधकाम तोडून संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले। याशिवाय भुसावळ शहरातील नागरिकांनी असे अनधिकृत दुकाने खरेदी करू नये, खरेदी करणाऱ्यांवरती देखील शासन नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, तसेच शहरातील सुज्ञ नागरिकांनी शहर परिसरामध्ये कुठेही असे अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यास किंवा तक्रार मिळाल्यास तात्काळ भुसावळ नगरपालिका कार्यालयात कळवावे असे आवाहन देखील मुख्य अधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडून करण्यात आलेले आहे। We'll be right back.
की नगरपालिकेच्या मालकीची आठवडे बाजारात ही आपली जागा आहे आणि या जागेवर अधिक अनधिकृतपणे पाच दुकाने बांधण्यात आली आहेत. पाच दुकाने त्याच्यात तुम्ही बघू शकता की एक ब्रजमोहन अग्रवाल म्हणून एक वर्ग नमकीन भंडार आणि एक आशा बँगल्स यांच्या प्रोप्रायटर्स लिहिलेल्या आशा राजपूत या दोघांनासाठी आम्ही दुकाने सर्व पाचीच्या पाची दुकाने सील केलेली आहेत. आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी पुरावे आणून सबमिट करावे. तर त्यांनी पुरावे ते जर नाही आणून सबमिट केले तर एक तर आम्ही डिमॉलिश करून हस्ता जाहीर लागू. या दोनपैकी एक प्रक्रिया आम्ही नक्की लावू. कोण सर जागा कोणाची बांधकाम कोणी नगरपालिकेच्या मालकीची आणि अनधिकृतपणे याच्यावर बांधकाम करते. नागरिकांना सर्वांना विनंती आहे माझी की एखादी जर तक्रार किंवा एखाद्या ठिकाणी अनधिकृतपणे जर असे कुठेही तुमच्याकडे तक्रार आली किंवा निदर्शनात आली तर वारंवार तातडीनं आम्हाला कळवावे जेणेकरून आम्ही कडक कारवाई करू. आणि परत एक विनंती मी सर्वांना करतो की अशी गाडी कुणीही विकत घेऊ नये. ज्यांनी विकत घेतले असतील त्यांच्यावरही लवकरच आम्ही कठोर कारवाई करू हेही सांगत आहे आणि जे काही लोक बांधत आहेत ते नक्की डिमॉलिश करू. आता ही जी दोन नावं आहेत यांनी जर आणून पुरावे ते दाखल केली त्यानुसार योग्य कारवाई करू नसता मग आम्ही डिमॉलिश करून गुन्हे दाखल नक्कीच करू. हे जे अग्रवाल आहेत ब्रजमोहन अग्रवाल आणि आशा राज यांच्यावर नक्कीच गुन्हे दाखल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.